स्टैंडर्ड 8 सब्जेक्ट मैथ चैप्टर नंबर 9 डिस्काउंट एंड कमीशन। आज अपन डिस्काउंट आणि कमीशन म्हणजे सूट व कमीशन हा चैप्टर आज अपन शिकणार आहोत। त्यामध्ये अपन सुरुवातीला मार्केट प्राइस म्हणजे काय ते पाहूया। ईच आयटम टू बी सोल्ड हैज अ प्राइस टैग ऑन इट। द प्राइस ऑन दैट टैग इज द मार्केट प्राइस। विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते, तिला त्या वस्तूची आपण छापील किंमत असं म्हणतो, म्हणजेच मार्केट प्राइस असं म्हणतो। दुसरा पॉइंट पाहूया डिस्काउंट। व्हाइल सेलिंग द ऑब्जेक्ट द ॲक्च्युअल अमाउंट बाय व्हिच द रेड्युसेस द मार्केट प्राइस कॉल्ड द डिस्काउंट। वस्तू विकताना दुकानदार छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो त्या रकमेला डिस्काउंट म्हणजेच सूट असं म्हणतात। तर सूट देऊन उरलेली किंमत ही विक्री किंमत असते, सूट देऊन उरलेली किंमत ही विक्री किंमत असते। त्यावरून पा आपल्याला एक फॉर्म्युला मिळालेला आहे, सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्केट प्राइस मायनस डिस्काउंट, म्हणजेच विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डिस्काउंट यावरील एक्झाम्पल सोडवणार आहोत। पा फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, द मार्केट प्राइस ऑफ अ बुक इज ₹360, द शॉपकीपर सोल्ड इट फॉर ₹306, हाऊ मच परसेंट डिस्काउंट डीड द शॉपकीपर गिव। पा एका पुस्तकाची छापील किंमत आहे 360, द मार्केट प्राइस ऑफ अ बुक इज ₹360, एका पुस्तकाची छापील किंमत 360 रुपये आहे, द शॉपकीपर सोल्ड इट फॉर ₹306, तर त्या दुकानदाराने ते पुस्तक 306 रुपयाला विकलं। हाऊ मच परसेंट डिस्काउंट डीड द शॉपकीपर गिव, तर त्या दुकानदाराने शेकडा किती सूट दिली ते आपल्याला शोधायचं आहे। पा याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेली माहिती म्हणजे दिलेला डाटा काय आहे, मार्केट प्राइस त्या वस्तूची त्या पुस्तकाची छापील किंमत आहे ₹360, त्यानंतर सेलिंग प्राइस म्हणजेच विक्री किंमत ₹306। तर आता आपण अगोदर डिस्काउंटचा जो फॉर्म्युला पाहिला होता, पा त्या फॉर्म्युल्यानुसार डिस्काउंट इज इक्वल टू मार्केट प्राइस मायनस सेलिंग प्राइस, म्हणजेच काय, छापील किंमत वजा विक्री किंमत आपण लिहिलेली आहे 360 ही मार्केट प्राइस आहे, मायनस 306 ही सेलिंग प्राइस आहे, म्हणजेच आपल्याला डिस्काउंट 360 मायनस 306 इज इक्वल टू ₹54 हा आपल्याला डिस्काउंट मिळेल। त्यानंतर पहा, ऑन मार्केट प्राइस ऑफ ₹360 द डिस्काउंट इज ₹54, त्या पुस्तकाच्या छापील किंमतीवर 360 ही मार्केट प्राइस होती, त्या मार्केट प्राइसवर डिस्काउंट आहे ₹54। पुढं पहा, देअरफोर इफ द मार्केट प्राइस इज ₹100, जर मार्केट प्राइस ही आपण 100 आहे असं मानलं, लेट द डिस्काउंट बी एक्स, तर त्या मार्केट प्राइसवर डिस्काउंट आपण एक्स मानलेलं आहे। त्यानंतर पहा आपल्याला रेशो मिळेल डिस्काउंट अपॉन मार्केट प्राइस, डिस्काउंट अपॉन मार्केट प्राइस इज इक्वल टू पहा 100 रुपयावर आपण डिस्काउंट हा एक्स मानलेला आहे। आता पहा या रेशोमध्ये आपण व्हॅल्यू टाकूयात, डिस्काउंट आहे 54 आणि मार्केट प्राइस आहे 360 या मार्केट प्राइसवर डिस्काउंट 54 आहे ते आपण पाहिलेलं आहे, इज इक्वल टू पा तर 100 वर म्हणजे 100 वर डिस्काउंट आपण एक्स मानलेला आहे। आपल्याला काय शोधायचं आहे, डिस्काउंट परसेंट डिस्काउंट म्हणजे शेकडा सूट आपल्याला शोधायची आहे, त्यामुळे आपण 100 वर डिस्काउंट एक्स मानलेला आहे। आता पहा आपल्याला एक्सची व्हॅल्यू शोधायची आहे, म्हणजेच आता पहा 54 × 100 आपण तिरकस गुणाकार करूया, 54 × 100 इज इक्वल टू 360 ×
एक्स पा, एक्स की वैल्यू शोधा है। एक्स अपन राइट साइडला जसा तसा ठेवलेला आहे। आता हे 360 इंटू एक्स यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे। 360 जर लेफ्ट साइडला आले तर 54 इंटू 100 याला ते काय होणार आहेत, डिवाइड होणार आहेत। काय होणार आहेत, डिवाइड होणार आहेत। आता आपण भागाकार करूया पा। हा झिरो गेला, हा झिरो गेला। आता 54 आणि 36 या संख्येला भाग जाणारी संख्या शोधायची आहे पा। 18 च्या पाढ्यात ह्या दोनही संख्या आहेत। 18 दुणे 36, 18 त्रिक 54, 18 दुणे 36, 18 त्रिक 54। आता ह्या 2 ने 3 ला तर भाग जाणार नाही, तर आपण आता ह्या 2 ने 10 ला भाग देऊया। बे एक बे, बे पंचे 10, म्हणजे पा एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल एक्स इज इक्वल टू 3 इंटू 5। 3 इंटू 5 म्हणजेच किती झाले, 50। किती झाले, 15 झाले एक्स। पण एक्स काय मानलं होतं आपण, डिस्काउंट मानलेलं होतं। एक्स म्हणजेच आपण काय मानलेलं होतं, डिस्काउंट मानलेलं होतं। म्हणजेच आता पहा, दिअर फोर 50% डिस्काउंट, 50% डिस्काउंट इज गिव्हन ऑन द बुक, इज गिव्हन ऑन द बुक। त्या पुस्तकावर आपल्याला 15% हा डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे।